नमस्कार मी विशाल परदेशी बातमी आणि बरंच काही मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत बातमी आणि बरंच काही म्हणजेच बातम्यांचे वेगवेगळे पैलू तपासण्याचं काम याबद्दल आपण करत असतो आणि त्यावर सखोल चर्चा देखील बुलेटीनमध्ये सुरुवातीला पाहूयात नाशिकमधून एक धक्कादायक बातमी अशी आहे आई नावाला काळीमा फासणारी ही बातमी आहे ही घटना ऐकून तुम्हाला हादरा बसेल खरंच आई असं करू शकते असं वागू शकते नाही आमची आमचा देखील या घटनेवर विश्वास बसत नाही मात्र तुम्हीच बघा नाशिकच्या दिंडोरी तालुक्यातील निळवंडी पाडे या गावात क्रूर आईनं मुलाला अमानुष पद्धतीने मारहाण केली आपल्या मुकबधीर मुलाला सावत्र आईनं किरकोळ कारणातून मारहाण केली आहे बरं ही आई मारहाण करण्यापर्यंत थांबलेली नाहीये गुप्तांगाला हो त्या मुलाच्या गुप्तांगाला चटके दिल्याचा अमानवीय प्रकार आईनं केला या मुलावरती सध्या नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत घडलेला प्रकार हा खरंच गंभीर असल्याचं लक्षात घेता नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी पॉस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करत सावत्र आईला अटक केली आहे दोघा भावंडांच्या भांडणामुळे रागवलेल्या सावत्र आईने हे निर्दयी कृत्य केल्याचं समोर आलं विशेष म्हणजे वडिलांनीच या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल केली गावकऱ्यांनी पुढाकार घेऊन मदत केल्याने मुलाचे प्राण वाचले मात्र या चिमुरड्याला केलेल्या या अमानवी कृत्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे आणि पुन्हा तोच प्रश्न उपस्थित होतो एक आई असं करू शकते डिंडोरी येथे आपण एक गुन्हा दाखल केलेला आहे त्यामध्ये एक दहा वर्षाचा लहान मुलगा जो आहे त्याला त्याच्या सावतराईने मारझोड केल्यामुळे त्याचबरोबर चक्के दिल्यामुळे हा गुन्हा आपण दाखल केलेला आहे आय पी सी ज्योनल जस्टिस ॲक्ट आणि अपॉस्को या कायद्यांमुळे हा गुन्हा दाखल करून आपण आरोपी महिलेला ताब्यात घेतलेला आहे जिल्हा रुग्णालयामध्ये काल रात्री जवळपास आठच्या सुमाराला एक अल्पवयीन मुलगा आठ दहा ते बारा वर्षाचा मुलगा ॲडमिट झाला आहे त्याला त्याला पोटावर आणि त्याच्या प्रायव्हेट पार्टवर ह्या जळाल्याच्या जखमा आहेत तसंच त्याला डोक्याला पण मार लागलेला आहे त्याचा त्याच्याकरता तो ॲडमिट झालेला आहे ना असं कळतं आहे की त्याच्या त्याच्या सावत्राईनं त्याला मारलेला आहे तर त्या अनुषंगाने या ठिकाणी पोलीस केस पण झालेली आहे आणि त्याचा पुढचा पुढची ट्रीटमेंटसुद्धा त्याची या ठिकाणी चालू आहे पे सध्याला पेशंटची परिस्थिती स्थिती ही स्टेबल आहे त्याचा डोक्याचा सी टी स्कॅन पण आपण ह्या ठिकाणी करतोय आणि पुढचा इलाज त्याचा त्या अनुषंगाने आपण करणार आहोत आणि सावतराईने हा सगळा प्रकार केल्याचं आपण बघतोय या मुलाने कैऱ्या तोडल्या होत्या झाडाच्या आणि काय केलं होतं त्याने लहान मुलगा आहे तो अर्थात हे सगळं करणं अपेक्षित आहे एका लहान मुलाने आणि असं सगळं केल्यानंतर त्या आईने त्याला अंगावरती चटके दिलेत म्हणजे पोटावरती चटके दिले आणि त्याच्या गुप्तांगाला देखील चटके दिले ह्या सग हा सगळा प्रकार जो आहे तो दोन भावंडांच्या सगळ्या वादातनं घडल्याचं आपण पाहतोय आणि या विषयाला घेऊन खुद्द वडिलांनीच याविषयी तक्रार दाखल केली गावकऱ्यांनी पुढाकार घेतला वेळीच या मुलाला घरातनं उचललं उपचाराकरता रुग्णालयात दाखल केलं बोलूयात आपल्यासोबत आहेत वकील बिपीन शिंगाडा बिबिन शिगाडा एक वकील म्हणून या घटनेकडे आपण कसं बघता एक आई असं वागू शकते असा प्रश्न या ठिकाणी बर या प्रश्नाला जर मी उत्तर द्यायचं झालं तर असं होईल की मानवी मन जे आहे ना याचा आपण अंदाज लावू शकत नाही बरोबर आपण अनेक घटना बघतो की जिथे आईने मुलाला मारलेलं आणि मुलाने आईला मारलेलं आहे अपेक्षित तर नाहीच आहे पण घटना घडतात घडतात आणि म्हणूनच कायदे बनवावे लागलेले आहेत जर घटना घडत नसत्या तर या का कायदे बनले नसते येस बिपिन शिंगाडा कायद्यातल्या तरतुदी काय सांगतात म्हणजे त्याच्या आईला तर अटक आता करण्यात आलेली आहे पोलिसांकडून बरोबर हे बघा कायद्याने ना असा भेद नाही केलेला की के के आईने मारलं तर वेगळा कलम लागल आणि इतरांनी मारलं तर वेगळा कलम लागल कायद्याने असा भेदच केलेला नाही जी कृती गुन्हा आहे ती गुन्हाच आहे कोणी जरी केली तरी पण ती गुन्हा आहे आणि जर विशेष करून जर मी तुम्हाला सांगितलं की याही कायद्याला ती कलम लावण्यात आलेली आहे बाल अत्याचार पॉक्सो आहे ज्युनाईल जस्टिस केअर अँड प्रोटेक्शन ऍक्ट आहे त्यात पण अगदी अशा तरतुदी स्पष्टपणे आहेत की जर एखाद्या बालकाला घरच्यांपासूनच धोका असेल तर त्याचंही संरक्षण करण्याविषयीच्या तरतुदी कायद्यात अतिशय स्पष्ट हित सावत्र आई आहे ज्या मला गोष्टी समजल्या आहेत त्यावरनं मी सांगतो की हित सावत्र आई आहे अगदी सख्या आईकडनं जर अशा बालकाला जर धोका असेल तर तिथे पण संरक्षण देण्याविषयीच्या तरतुदी आहेत अगदी क्षुल्लक कारणावर हा सगळा का प्रकार घडलेला आहे बीबी शिंगडा यापूर्वी आपण सावत्र आईने देखील अख्ख्या कुटुंबाचा सांभाळ केल्याचं बघितलेलं आहे याबद्दलची आदर्श उदाहरणं देखील समाजात दिली जातात पण आता या आईने असं सगळं कृत्य केल्यानंतर म्हणजे माणूस इतका टोकाला जाऊ शकतो की अगदी पोटाला चटके देणं गुप्तांगाला चटके देणं शेवटी जे आहे ना माझं आणि परक सावत्र आहे है ना माझं आणि परक कदाचित सख्या बालकाला असं करणं शक्य झालं नसतं एखाद्या आईकडनं पण हे माझं नाहीये हे माझ्यावर थोपवलं गेलेलं आहे या सगळ्या भावना असतील तो असंतोष असेल अनेक कारणं यामागे असू शकतात की जी जास्त करून मनाशी जोडलेली आहेत मनाची ज्या प्रकारची जडणघडण झालेली असते ना त्याप्रमाणेच घटना घडतात एखाद्या व्यक्तीच्या हातून त्या परिस्थितीत तशी घटना घडत नाही तर दुसऱ्या व्यक्तीच्या हातून त्या परिस्थितीत तशी घटना घडते परिस्थिती सारखीच आहे पण दोन्ही व्यक्तींच मन वेगळं आहे ना आणि म्हणून कायद्यात पण मानसिक अवस्था ज्याला इंटेन्शन म्हणतो आपण इरादा याला खूप महत्व दिलेलं आहे इरादा म्हणजे मन मनाची स्थितीच आहे ती एक बरोबर येस धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल आणि